पनवेल तालुका परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड करून 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. कोण गावातून रफिक शेख यांचा पिकअप टेम्पो हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कोण गाव जैनपीटी रस्ता कळंबोली दिघा पडघा खडवली वाडा जवार कल्याण या ठिकाणावरील तब्बल 37 सीसीटीव्हीची पाहणी केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीला गेलेला पिकअप आणि चोरट्याचा मागोवा घेत पोलिसांच्या पथकाने सतीश सेहगल पुजारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अटक आरोपीने चोरी केलेल्या पिकअप टेम्पोची नंबर प्लेट बदलून तो राजस्थान येथील आरोपी इन्साफ अली लतीफ गाडे मुसलमान याला बाजार भावापेक्षा कमी दरात विकला होता. या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेला 1,60,000 रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपी विरोधात डायघर वाकोला वडाळा ओशिवराट साकीनाका धारावी DCB CID या पोलीस ठाण्यांमध्ये 11 गुन्हे दाखल आहेत.